गोटाकडनं त्यांचं जात प्रमाणपत्र हे वैध ठरवण्यात आलं. तर हिंगोलीमधून मुख्यमंत्र्यांची रॅली आपण या ठिकाणी पाहतोय. इथे बाबूराव कदम कोळीकर यांना कालच उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत. तर नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांचं मोठं शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची रॅली. तीन मोठे उमेदवार आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. प्रताप पाटील चिखलीकर यांची ही रॅली आपण या ठिकाणी पाहतोय. नांदेडमधली नांदेडमधून आपला उमेदवारी अर्ज ते दाखल करतायत. हॅट्रिक करणारा याकडे लक्ष असेल. उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, ही निवडणूक जी आहे ती तुम्हाला सोपी वाटते का? तुम्ही मागच्या दोन निवडणुका पाहिलात, आता काँग्रेसचं जे शक्ती होती या ठिकाणची ती आता भाजपमध्ये विलीन झाल्याचं पाहायला मिळतं अशोकराव चव्हाणांच्या माध्यमातून. काय वाटतं, एकदम सोपी आहे का निवडणूक? मी आत्तापर्यंत 16 निवडणुका लढवल्यात, ही माझी 17वी निवडणूक आहे आणि मला असं वाटतं की ही निवडणूक माझ्या आयुष्यातली सगळ्यात सोपी निवडणूक आहे. कारण भारतीय जनता पक्ष, आदरणीय मोदी साहेब आणि त्यांचं नेतृत्व, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबाचं नेतृत्व, या नेतृत्वाच्या मार्गदर्शनामध्ये पूर्णपणानं भाजपा भक्कम आहे. आदरणीय अशोकरावजी चव्हाण यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला, ते राज्याचे पूर्व मुख्यमंत्री, नांदेड जिल्ह्यामध्ये एक मोठी ताकद त्यांची होती, ती ताकद आज माझ्या पाठीमागं आशीर्वादरूपी उभी आहे. त्यामुळं मला काही काळजी करण्याची गरज नाही. माझ्यापेक्षा स्वतः चव्हाण साहेब अधिक गतीनं काम करतायत. मागच्या 5 वर्षात खासदार म्हणून मी केलेलं काम, आदरणीय मोदी साहेबांचं 10 वर्षातलं काम, आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आता होतले असलेलं काम, हे सगळे मुद्दे आम्ही लोकांच्या समोर सांगतो. त्याच्यामुळं लोक या कामावर समाधानी आहेत. माझ्यासोबत आता अशोकराव चव्हाण साहेब खासदार म्हणून पण आहेत, डॉक्टर अजित गोपछडेजी माझ्यासोबत खासदार म्हणून आहेत. म्हणजे खासदारांची एक फळीच नांदेडमध्ये आता निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि पक्षश्रेष्ठींनी नांदेडकरांवर टाकलेला विश्वास आहे, त्या विश्वासाला नांदेडकर पात्र ठरते. आणि मला असं वाटतं की चव्हाण साहेबांच्या सोबत जे जे काँग्रेसमध्ये होते बहुतांशी वर्ग हा भारतीय जनता पक्षामध्ये येईल. कॅमेरामन विनोद सह, महेंद्र जोंधळे, TVN9 मराठी, नांदेड. अमरावती नवनीत राणा यांची रॅली, तर नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांचं शक्ती प्रदर्शन आणि अकोल्यामध्ये वंचितचा प्रकाश आंबेडकर यांची मोठी रॅली.